दरवर्षी जिल्हा परिषदेतर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक शिक्षिकेला जिल्हा शिक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील सिरसगाव पांढरे येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका चंदा शिर्डे यांना जिल्हा शिक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचा पॉवर ऑफ मीडियातर्फे त्यांच्या राहत्या निवासस्थानी चंदा शिर्डे यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या वेळी पॉवर ऑफ मीडियाचे मार्गदर्शक उदय कांतोडे यांनी चंदा शिर्डे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता भेट दिली. या सत्काराच्या वेळी महादेव शिर्डे, उदय कांतोडे, दिलीप राखडे, लक्ष्मण शिर्डे, रविराज शिर्डे, मनोज दुधे, राजू दुधे, प्रमोद शिर्डे, तुषार अघम, निलेश शिर्डे, सक्षम दरोई, पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष नवनाथ दरोई, करुणा खडसे, दुर्गा देशमुख, अर्चना राठोड, रेखा देवकते, वंदना ठाकरे, मीरा चिरडे, गायत्री, कोमल, लिपाक्षी देवकते, चव्हाण आदी उपस्थित होते. धन्यवाद सर्वांचे. खूप आनंद होत आहे मला. आणि जिल्हा पुरस्कार हा मी घेतला तो खरंच माझ्या विद्यार्थ्यांना मी पूर्वीपासून खूप घडवलं. 25 वर्ष झाले मी केवळ ग्रामीण भागात नोकरी करते आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये असं सर्वांना वाटते की ग्रामीण भागातील विद्यार्थ्याशी कसं समरस व्हायचं, कसं समजून घ्यायचं त्यांना. परंतु मी जी समजून घेतलं त्याला कारण म्हणजे माझी एक बालमैत्रीण. तुम्ही म्हणाल बालमैत्रीण कोणती, तर माझी गरिबी, माझी आर्थिक परिस्थिती ही होती आणि तिला सोबत घेऊन, कारण तिने मला खूप अनुभव दिले आणि त्या अनुभवाच्या बेसवर मी माझ्या विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगल्या प्रकारे घडवू शकते. मला आनंद वाटतो की माझ्या ज्या खेड्यामधल्या ग्रामीण भागातल्या ज्या किशोरवयीन मुली राहते मी त्यांच्यासाठी, त्यांना उद्बोधन करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत असते. तसेच केवळ पुस्तकी ज्ञान देऊन मुलांना मी कधीही मार्गदर्शन करत नाही, तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, केवळ नोकरी हाच त्यांच्या पुढे पर्याय राहत नाही, कारण प्रत्येकाला नोकरीच मिळत नाही. आणि त्यामुळं माझा विद्यार्थी कुठेही गेला तरी तो पुढील जीवन चांगल्या रीतीने जगला पाहिजे असं मला वाटत होतं. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.